महाराष्ट्रातल्या राजकारणाच्या दृष्टीने ओबीसी समाजाच्या राजकीय प्रतिनिधित्वाच्या दृष्टीने खूप महत्वाचा निर्णय देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने घेतला. सुरुवातीला तर भारतीय जनता पार्टीच्या वतीने महाराष्ट्रातल्या तमाम जनतेच्या वतीने ओबीसी समाजाच्या वतीने पहिले तर मी सुप्रीम कोर्टाचे मनापासून आभार मानेन की त्यांनी ओबीसी समाजाला जवळजवळ आपलं ओबीसी पॉलिटिकल आरक्षण गेलं असं वाटलं ते पुन्हा एकदा बहाल केलं. मी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, राज्याचे उपमुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी यांचं खूप मनापासून आभार मानेन. मी त्यांचं खूप मनापासून अभिनंदन करेन की त्यांनी 30 तारखेला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. केवळ 20 दिवसांमध्ये म्हणताना तर देवेंद्रजी असं म्हणाले होते की महाराष्ट्राची सत्ता मला द्या, मी तुम्हाला 4 महिन्यामध्ये ओबीसी पॉलिटिकल आरक्षण पुन्हा मिळवून दाखवतो असं नागपूरच्या एका ओबीसी समाजाच्या मोर्चाला संबोधून भाषण करताना त्यांनी म्हटलं होतं. पण 20 दिवसांमध्ये हे त्यांनी करून दाखवलं. वारंवार माननीय देवेंद्रजी हीच मांडणी करत होते. डिसेंबर 2019 सुप्रीम कोर्टाने नव्याने फॉर्म झालेल्या महाविकास आघाडी सरकारला हे म्हटलं की तुम्ही ट्रिपल टेस्ट पूर्ण करा, एम्पिरिकल डाटा पूर्ण करा. त्यानंतर 20 तारखा अशा गेलेल्या आहेत, डे वाईज माझ्याकडे याच्या नोंदी आहेत, 20 तारखा अशा गेलेल्या आहेत की प्रत्येक वेळेला महाराष्ट्र विकास आघाडी सरकारच्या वकिलाने आपापसातला संवाद नीट नसल्यामुळे तारखा मागण्याचंच काम केलं. शेवटी एका अर्थाने संतप्त होऊन 4 मार्च 2021 म्हणजे जवळजवळ 15 तारखांना टाळाटाळ सरकारने एम्पिरिकल डाटा देण्याची सबमिट करण्याची केल्यानंतर 4 मार्च 2021 सुप्रीम कोर्टाने नाईलाजाने हा निर्णय दिला की आता एम्पिरिकल डाटा ट्रिपल टेस्ट पूर्ण झाल्याशिवाय ओबीसी पॉलिटिकल आरक्षण मी तुम्हाला देणार नाही. त्यानंतर सुद्धा 4 मार्च 2021 ते आज 20 जुलै 2022 एवढ्या कालावधीमध्ये या सरकारला कुठलीही प्रगती करता आली नाही. बांटिया कमिशन नेमलं, त्याने अनेक वेळा असं म्हटलं, बाबासाहेबांनी अनेक वेळा म्हटलं की आवश्यक निधी आम्हाला उपलब्ध करून देत नाहीत. केवळ दरवेळेला केंद्राकडे बोट दाखवणं की हे 2011 डाटा आम्हाला देत नाहीत. वारंवार माननीय देवेंद्रजींनी लक्षात आणून दिलं की 2011 सर्वेक्षण हे आर्थिक सामाजिक सर्वेक्षण होतं, त्यातही प्रचंड चुका होत्या, त्यामुळे त्यावेळेला असणारे पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी तो सामाजिक आर्थिक अहवाल प्रकाशित केला नाही. म्हणजे केवळ 14 नंतर मोदीजींनी प्रकाशित केला असं नाही, 11 मनमोहन सिंगाने निर्णय केला की हा मुळात जातीच्या आधारावर असणारा अहवाल नाही, सर्वेक्षण नाही, पण सामाजिक आर्थिक सुद्धा जे आहे ते सुद्धा चुका असल्यामुळे घोषित करता येणार नाही. तरीही वारंवार ट्रिपल टेस्ट आणि एम्पिरिकल डाटा न कळण्यामुळे हे सरकार केंद्राकडे बोट दाखवत राहिलं. एका सुप्रीम कोर्टाच्या हिअरिंगमध्ये सुनावणीमध्ये सुप्रीम कोर्टाने दटावून असं म्हटलं की काही केंद्राने तुम्हाला डाटा देण्याचा विषय नाहीये, हा तुम्हाला एक कमिशन, कारण ट्रिपल टेस्ट मधला पहिला मुद्दा होता की डेडिकेटेड एक आयोग तुम्हाला करावा लागेल, केवळ राज्याचा असणारा एस्टॅब्लिश अस्तित्वात असणारा मागास आयोग पुरणार नाही, पण तो तुम्ही मागास आयोग अपॉइंट करायला तयार नाही. मग शेवटी केंद्राकडे बोट दाखवू नका, तुमचा आयोग म्हटलं तर बांटिया कमिशन आलं. बांटिया कमिशनने तर सगळं 2-3 महिने आधीच हे सगळं कलेक्ट केलं होतं. पण माननीय एकनाथजी आणि देवेंद्रजींनी पहिल्या एका अर्थाने कॅबिनेटमध्ये हा अहवाल ऍक्सेप्ट केला, कारण एखाद्या कमिशनच्या अहवालाची प्रोसेस असते की मंत्रिमंडळाने तो ऍक्सेप्ट करावला, मगच तो कोर्टाला सादर करतो. म्हणजे राज्याने हे स्वीकारलं किंवा ओबीसी पॉलिटिकल आरक्षण हवं आहे, त्यामुळे राज्याने कॅबिनेटमध्ये इमिडिएट स्वीकारलं, कोर्टात पाठवलं, चांगले वकील लावले. प्रामुख्याने भारतीय जनता पार्टीने राज्याचे आमचे सरचिटणीस
माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंना इंटरव्ह्यून करायला लावलं. इंटरव्ह्यूचा फायदा असा असतो की त्यानिमित्तानं तुम्हाला आणखीन चांगले वकील देता येतात. आणि शेवटी आज बांटिया कमिशनचा अहवाल, नीट पाठपुरावा करणं, मध्य प्रदेश सरकारला कुठल्या मुद्द्यावर मिळालं याचा अभ्यास करणं, चंद्रशेखर बावनकुळेंचं इंटरव्हेन्शन, अशा सगळ्यामुळे आता ओबीसीला पॉलिटिकल आरक्षण मिळालेलं आहे. जोपर्यंत ओबीसीला पॉलिटिकल आरक्षण मिळत नव्हतं तोपर्यंत भारतीय जनता पार्टीने हेही घोषित केलं होतं की निवडणुकांमध्ये 27% निवडणूक आयोगाने 27% रिझर्वेशन देता आम्ही मात्र 27% जागांवर ओबीसी कार्यकर्ते उभे करणार. हा निर्णय बीजेपीने घेतल्यानंतर बाकीच्या सगळ्यांना त्याच्या मागे खेचत द्यावं लागलं. त्यामुळे भारतीय जनता पार्टीचे राज्याचे ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष माजी आमदार योगेश टिळेकर, आमच्या महाराष्ट्राच्या उपाध्यक्षा वाघताई, या सगळ्यांना त्यांनी ज्या प्रकाराने हा विषय गावोगाव पोचवला, लोकांचं प्रबोधन केलं आणि त्या प्रबोधनाच्या माध्यमातून हा विषय सारखा पेटता ठेवला, सरकारवर दबाव ठेवला, त्यामुळे तमाम राज्यातल्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचं खूप मी मनापासून अभिनंदन करतो. मी आता आशा करतो की याच प्रकाराने मराठा समाजाचं गेलेलं आरक्षणही मिळेल. धनगर समाजाच्या अनेक आरक्षणासहित समस्या आहेत त्या सोडवल्या जातील. शेड्यूल कास्टचं, शेड्यूल ट्राईबचं रिझर्वेशन हे प्रमोशनमधलं सुद्धा त्याचा सरकार नीट सकारात्मक विचार करेल अशी अपेक्षाही मी ह्या निमित्ताने व्यक्त करतो. आधीच्या सत्ताधारी आणि आताच्या विरोधी पक्षाच्या अशा प्रतिक्रिया आहेत त्या सगळ्या निकालासंदर्भात की तुम्ही काही वेगळं केलेलं नाही, वकील आमचे होते, डेटा आम्ही सगळा दिला होता आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर जे काही यश आहे त्याचं श्रेयवाद कुणी करू नये, जे काही मिळालं ते आम्ही देखील त्याच्यामध्ये इतके जाऊ. वडेट्टीवार असं आहे की जे चांगलं झालं समाजाचं त्याच्यामध्ये कोणी वाटेकरी असतील तर ते त्यांचा वाटा नाकारण्याचं कारण नाही. परंतु ओबीसी समाजाला हे माहिती आहे की आता मी उल्लेख केल्याप्रमाणे डिसेंबर 2019, 4 मार्च 2021 आणि आता 20 जुलै 2022 हा सगळा जो कालावधी आहे त्यात तुम्ही काय केलं? मग त्यावेळेला बांटिया कमिशनचा रिपोर्ट, म्हणजे वेगळं डेडिकेटेड कमिशन अपॉइंट का नाही केलं? सर्वे का नीट नाही केला? मग तो वारंवार कोर्टामध्ये थपडाका खावा लागला तुम्हाला, कारण तुम्हाला या सगळ्याच्यामध्ये काही सुधरती नव्हतं आणि तुम्हाला मनापासून ओबीसीला पॉलिटिकल आरक्षण द्यायचं म्हणून. आणि त्यामुळे आता महाराष्ट्र विकास आघाडी सरकार असं म्हणेल की आमच्या काळात आम्ही सगळी पूर्वतयारी केली होती, म्हणजे मराठा समाजाला आरक्षण हे देवेंद्रजींच्या काळामध्ये मिळालं, तुमच्या काळात तुम्ही घालवलं. ओबीसी पॉलिटिकल आरक्षण तुमच्या काळात गेलं, आमच्या काळात पुन्हा आलं. आणि त्यामुळे सगळ्या महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जातींना हे आता कळून चुकलं आहे की आपल्याला न्याय हे भारतीय जनता पार्टी शिवसेनेचं सरकार आणि प्रामुख्याने एकनाथजी आणि देवेंद्रजी देऊ शकतात. छगन भुजबळ यांनी सुद्धा आरोप केलेला आहे की समसमान एकंदरीत याच्यामध्ये वाटा आहे, कारण जवळजवळ 99% प्रक्रिया आम्ही पूर्ण केली होती, फक्त शेवटची बैठक फडणवीस यांनी घेतली. असं आहे की पुन्हा तोच मुद्दा आहे की मग तुम्हाला तुमचं सरकार जाण्याच्या आधी देता का नाही? आणि मी कालावधी सांगतोय ना, असं नाही झालं ना की महिन्याभरामध्येच तुम्हाला तुमचं सरकार गेलं. हा, सरकार तुमचं आल्यानंतर व्हेरी नेक्स्ट मंथ 26 नोव्हेंबर द्या, तुम्ही ट्रिपल टेस्ट करा. आघाडीचं सरकार कारणीभूत आहे आणि माझा स्पष्ट आरोप आहे की महाविकास आघाडीला मराठा समाजाला आरक्षण, ओबीसीला आरक्षण हे त्यांच्या देण्याची जी नियत आहे तीच त्यांची खोटी आहे. 2021 पासून जनगणना होणं अपेक्षित होतं केंद्राकडून, ती झालेली नाही. त्याच धर्तीवर कारण होतं की कोरोनाचं कारण जसं पुढे केलं तसंच महाविकास आघाडीला कोरोनामुळे करता आलं नाही. आता पुढची राजकीय एकंदरीत लढाई आहे ती सुरू राहील म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे, त्याच्यावरती काय म्हणणं? हे दोन वेगळे विषय आहेत. आज मी ओबीसीला पुन्हा एकदा पॉलिटिकल आरक्षण मिळालं त्याच्यातून शेवटी जी घटना आपण देशाची स्वीकारली त्याच्यामध्ये राजकीय प्रतिनिधित्व मिळाल्याशिवाय आपल्या समाजाचे प्रश्न मांडता येत नाही, आपल्या समाजाच्या प्रश्नांसाठी मांडता येत नाही. आणि त्यामुळे ओबीसी तिथल्या तिथे नगरपालिकेत असणं, झेडपीत असणं, पंचायत समितीमध्ये असणं, विधानसभेत असणं, लोकसभेत असणं, या सगळ्यातून त्यांना आपले प्रश्न मांडता येतील ते पॉलिटिकल आरक्षण गेलं होतं. माझा एक मुद्दा आणखीन सुटला जो फार महत्त्वाचा आहे,
की अक्षरशः यांच्यावर आता सगळ्या ओबीसी समाजाने दावे दाखल केले पाहिजे. या सगळ्या दरम्याने 6 जिल्हा परिषदेच्या बाय इलेक्शन झाल्या, ओबीसीचं ओबीसीवर निवडून आलेल्या सीट्स खारिज झाल्या, बाय इलेक्शन झाल्या. त्यानंतर 106 नगरपंचायतींच्या निवडणुका झाल्या, त्या विदाउट ओबीसी झाल्या. 1000 ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या, माझ्या गावची निवडणूक झाली, जो मला वाटते त्या स्लॉटमध्ये तर जिंकल्या. 15000 विदाउट ओबीसी झाल्या. हा तुम्ही ओबीसी समाजाचा केवढा घात केलेला आहे. आता त्यावेळेला तुमचं सरकार होतं ना, तुम्ही ऑर्डिनन्स काढायचे, ऑर्डिनन्सची कोर्टामध्ये टिंगल केली जायची, फेकून दिला जायचा ऑर्डिनन्स. बरं, मध्यप्रदेश सरकारने ओबीसी पॉलिटिकल आरक्षण मिळवलं, तुम्ही कोणाला पाठवलं? या सरकारने आणि सरकार येण्यापूर्वी मंडळ पाठवलं, तिथल्या अधिकार तुम्ही कसं मिळवलं ते समजून घेतलं. आणि त्यामुळे काही अधिकार नाही महाविकास आघाडी सरकारला या ओबीसी पॉलिटिकल आरक्षणावर क्लेम सांगण्याचं. आज दुसरी महत्वाची सुनावणी होती सुप्रीम कोर्टात शिंदे गटासंदर्भात. सध्या जैसे परिस्थिती ठेवली तरी असली तरी विरोधक खास करून याच्यावर बोलतात की अग्रहण पद्धत म्हणून दाखला देत, तसाच जर निकाल आला तर परत एकदा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होऊ शकतात, तुम्हाला कितपत योग्य वाटतं निकाल? नाही, ही एक खूपच मोठी संविधानिक लढाई चालू आहे, त्याच्या एकेका शब्दाचे खूप वेगवेगळे अर्थ निघतात. आणि त्यामुळे माझ्यासारख्या सामान्य माणसाने अशा इतक्या मोठ्या मॅटरवर आपलं काही म्हणणं मांडणं हे थोडस घाईचं होईल असं मला वाटतं. कसं आहे की पक्ष आणि सरकार दोन वेगळ्या एंटिटी आहेत. आय एम पक्ष आणि एकनाथजी आणि देवेंद्रजीचं सरकार, त्यामुळे मंत्रिमंडळ ठरवण्याचे सगळे अधिकार हे पूर्णपणे माननीय मुख्यमंत्री महोदय आणि माननीय उपमुख्यमंत्री महोदयांचे असल्यामुळे त्यांनी विस्तार कधी करायचा हा त्यांनी ठरवण्याचा विषय आहे. ॲज अ पॉलिटिकल पार्टी प्रेसिडेंट जास्तीत जास्त मला सल्ला विचारला तर मी सल्ला देईन. मला वेगवेगळ्या विषयावर, आम्ही खूप जुने 40-42 वर्षाचे मित्र असल्यामुळे वेगवेगळ्या विषयावर दिवसभरात अनेक वेळा मी त्यांना सल्ला विचारतो, तेही मला विचारतो. मी त्यांना विचारतो की 23 तारखेला राज्याची बैठक करूया का पनवेलला, तसं ते मला काही गोष्टी विचारतो. हा, ओबीसी पॉलिटिकल आरक्षण जो गया वो केवल और केवल महाराष्ट्र विकास आघाड़ी के कारण गया, क्योंकि उनका सरकार नवंबर 2019 को आने के बाद इमीडिएट आफ्टर 1 मंथ इस विषय को सुप्रीम कोर्ट ने उठाया कि जब तक आप ट्रिपल टेस्ट नहीं करते, इम्पेरिकल डाटा सबमिट नहीं करते, हम ओबीसी को पॉलिटिकल आरक्षण नहीं दे सकते, एजुकेशनल और नौकरियों में आरक्षण तो चलता रहेगा. बाद में 15 बार कोर्ट में हियरिंग हुआ, कभी वकील ये कहता रहा कि मुझे ठीक जानकारी नहीं मिली, कभी बैकवर्ड कमीशन ये कहता रहा कि हमको संसाधन नहीं दिए जाते. 15 बार कोर्ट में केस चलने के बाद कोर्ट ने निर्णय किया कि भाई अब हमको कड़क एक्शन लेनी चाहिए, और 4 मार्च 2019 को कोर्ट ने ओबीसी पॉलिटिकल आरक्षण खारिज किया. तब से अब तक भी क्या किया इन्होंने, इनको समझ में नहीं आ रहा था कि क्या हो रहा है, ये ट्रिपल टेस्ट क्या है, एम्पिरिकल डाटा क्या है. और सबसे महत्वपूर्ण की बात है, इनकी इच्छा नहीं थी. इस बीच में 3 चुनाव हुए, एक चुनाव हुई 6 जिला परिषदों की बाई इलेक्शन विदाउट ओबीसी पॉलिटिकल आरक्षण हो गई, 106 नगर पंचायत की हुई विदाउट ओबीसी पॉलिटिकल आरक्षण हो गई, 15000 गांवों की हुई विदाउट ओबीसी पॉलिटिकल आरक्षण हुई. तो यह सरकार ओबीसी पॉलिटिकल आरक्षण के बारे में संवेदनशील नहीं थी, लेकिन माननीय एकनाथ जी और देवेंद्र जी, प्रमुख रूप से देवेंद्र जी, जिन्होंने मराठा आरक्षण हो, ओबीसी पॉलिटिकल आरक्षण हो, इसमें यह मेरा घर का काम है, दिस माय मिशन, इस भूमिका में काम किया. परिणाम स्वरूप मराठा समाज को भी आरक्षण मिला जो ये टिका नहीं पाए, और ओबीसी पॉलिटिकल आरक्षण भी उन्होंने शपथ लेने के बाद 20 दिन में मिला. महाराष्ट्र विकास आघाड़ी दावा करती है कि भाई बांटिया कमीशन हमने अपॉइंट किया, डाटा हमने कलेक्ट किया, तो फिर हमने आपने कोर्ट में ये सबमिट करके ओबीसी पॉलिटिकल आरक्षण एमपी को मिलकर 4 महीने हुए, आपने क्या किया? आप तो नहीं लेते बैठे.
भारतीय जनता पार्टी ने एमपी में अपना कार्यकर्ताओं का दल भेजा कि भाई आप लोगों ने कैसा किया समझ लिया। चंद्रशेखर बावनकुरे जी हमारे महाराष्ट्र के जनरल सेक्रेटरी, उनको कोर्ट में इंटरवेन करने के लिए गया और पहले कैबिनेट में बांटिया कमीशन का रिपोर्ट एक्सेप्ट किया। कमीशन का रिपोर्ट कैबिनेट ने पहले एक्सेप्ट करना होता है, आपने क्यों नहीं एक्सेप्ट किया, आप क्यों देर लगाते रहे? तो कमीशन का रिपोर्ट एक्सेप्ट किया, कोर्ट भी दिया, अच्छे वकील लगाए। कोर्ट में केस सिर्फ वकील चलाते नहीं है, उसको लॉजिक देना पड़ता है, कई ब्रेन्स उसमें ऑपरेट करने पड़ते हैं, कई प्रकार के पुराने केसेस निकालने पड़ते हैं। आपने क्या किया? मैंने पहले भी कहा कि मराठा आरक्षण के समय इस हाईकोर्ट में एक साल केस चले, एक साल हर शाम को यहां के एक होटल में प्रति कोर्ट अरेंज होता था। आज दिनभर कोर्ट में क्या हुआ, कल दिनभर कोर्ट में क्या होगा, आज ये आर्ग्यूमेंट अपना थोड़ा सा गलत निकला कल, तो फिर मराठा आरक्षण मिला। ओबीसी पॉलिटिकल आरक्षण के पीछे भी देवेंद्र जी ने इस प्रकार की मेहनत की तो जाकर शपथ लेने के बाद 20 दिनों में वो आरक्षण दे पाए। मैं माननीय एकनाथ जी और माननीय देवेंद्र जी का अभिनंदन करता हूं, पूरे महाराष्ट्र की जनता की ओर से बहुत बहुत उनका आभार व्यक्त करता हूं। दादा एक प्रश्न असा आहे, मिर्झा थोडासा असं म्हणाले की श्रेयवाद सुरू झालेला आहे, श्रेय घेण्याचा प्रयत्न भाजप करते, 10 दिवसापर्यंत तर महाविकास आघाडी सरकार पाणी कोटात गेले, जर खरोखर श्रेय घ्यायचा असेल तर 5 वर्षांनी धनगर समाजाला जो आरक्षण घोषित केला होता तो त्यांनी मिळून दिला, खरंच श्रेय तिथे त्यांचा असेल। असं आहे की आमच्या मराठीमध्ये म्हण आहे की पडलो तरी टांग उपर, तसलं या लोकांचं चाललं आहे। हा मराठा आरक्षणावर बोलूया ना, मराठा आरक्षण या महाराष्ट्रामध्ये अनेक मराठा मुख्यमंत्री होऊनही काही कोणाला जमलं नाही, ते शेवटी देवेंद्रजीने मिळवून दिलं, ते हायकोर्टात टिकवलं, 1 वर्ष सुप्रीम कोर्टात टिकवलं, ते तुम्ही घालवलं। ओबीसी पॉलिटिकल आरक्षण हे जवळजवळ 93 ओबीसी मिळालं, नंतर 93 पॉलिटिकल मिळालं, तेव्हापासून टिकलेलं तुम्ही घालवलं, म्हणजे त्यामुळे घालवण्यामध्ये तुम्ही मास्टर आहात, ते तुम्ही उगाच काही टिप्पणी वगैरे करू नका। धनगर समाजाच्या बाबतीमध्ये सुद्धा 30 वतीने सर्वे सगळा पूर्ण झाला, आता केंद्रामध्ये जे आदिवासी आयोग असतं त्या आयोगापुढे त्याची केस चालेल आणि तो धनगर समाजाचा प्रश्न सुद्धा माननीय एकनाथजी आणि माननीय देवेंद्रजी भारतीय जनता पार्टी शिवसेनेचं सरकारच मार्गी लागेल। घटनेने असं म्हणता येणार नाही, परंतु घटनेच्या आधारे जो निर्णय सुप्रीम कोर्टामध्ये झाला तो कुठलीही आरक्षण ही 50% क्रॉस करू नये असं आहे। यावर तर मराठा समाजाचं आरक्षण गेलं ना, थोडी कुशन शिल्लक असती तर तेवढे पर्सेंट का होणं मिळालं असतं, पण ती कुशन शिल्लकच नाही। म्हणून मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीत सुद्धा आपण निकाल नीट वाचलात तर त्यांनी हे मान्य केलं कोर्टाने की बा मराठा समाज हा मागास आहे, त्याच्यावर शिक्कामोर्तब केलं, पण 50% वर देता येणार। तसंच ओबीसी पॉलिटिकल आरक्षणाच्या बाबतीमध्ये ज्या जिल्ह्यामध्ये शेड्यूल ट्राईब शेड्यूल कास्ट ऑलरेडी 50 आहे 60 आणि शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईबच्या बाबतीमध्ये 50 क्रॉस व्हायला परवानगी आहे, घटनेने परवानगी आहे, आणि त्यामुळे त्यांची संख्या 66 असेल 68 असेल तरी ते चालणार आहे, त्याच्यापुढे 27 जोडता येणार। एखाद्या जिल्ह्यात ती 48 असेल तर 2% देता येईल, 40 असेल 10% देता येईल, फारच कमी असेल 27% देता येईल। नाही, ही खूप कॉन्स्टिट्यूशनल लढाई चालेल जी मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीत सुद्धा चालवावी लागेल, कारण हा मुद्दा प्रमुखांनी गायकवाड कमिशनने मराठा समाजाच्या आरक्षणाबाबतीत मांडला होता की बा तुम्ही सुप्रीम कोर्टाच्या डिसिजनमध्ये असं म्हटलं की 50% एक्सेप्ट करता येईल, पण एक्सेप्शनल असा शब्द वापरला, अपवादात्मक स्थितीमध्ये तुम्हाला क्रॉस करता येईल, तर मराठा समाज 32% मागास झाला म्हणून एक्सेप्शनल स्थिती निर्माण झाली जी हायकोर्टाने स्वीकारली, सुप्रीम कोर्टाने स्वीकारली। तर आता ज्या जिल्ह्यामध्ये ओबीसीला देण्यामुळे 50% क्रॉस होईल त्या जिल्ह्यामध्ये एक्सेप्शनल अपवादात्मक असा मुद्दा घेऊन कोर्टात जावं लागेल। या सोडूनच छगन भुजबळ यांनी एक मागणी केली आहे की आता भाजपने केंद्र शासनामध्ये एकंदरीत देशभर सरसकट 27% ओबीसीना संविधानिक आरक्षण मिळवून द्यावं, त्यासाठी आमची लढाई सुरू असेल,
तुम्ही लढाई लढा. आम्ही अशा प्रकारच्या योग्य गोष्टींसाठी सगळ्यांच्या बरोबर आहोत, सगळे म्हणून लढू, काय अडचण नाही. मला काय वाटतं की सुप्रीम कोर्टाच्या डिसिजन नंतर केसेस संपते, तर ओबीसी पॉलिटिकल आरक्षणापुरती आता केस संपली आहे, त्याचा डिबेट नव्याने करत राहू. निवडणूक आयोगाकडे इतकी मोठी यंत्रणा असते, कारण निवडणूक आयोग सगळी महसूल यंत्रणा वापरते, त्यामुळे काही कठीण नाही. एम्पिरिकल डाटा तर 4 दिवसातच तयार झाला असतो. आपल्या शहराचं जे घरफळा डिपार्टमेंट असतं ना, तर एकाने एक घर नंबर माहिती असतो. 4 दिवसात घरफळा डिपार्टमेंटला 100 तरुण पोरं जोडले असतं ना, तर एम्पिरिकल डाटा गोळा झाला असतो. सरकार हे फार फार मोठं यंत्र असतं, वापरायला यावं लागतं. तर निवडणूक आयोग आता महसूलची सगळी यंत्रणा वापरेल, त्याच्यामध्ये पावसामुळे महसूलची यंत्रणा अडकली हा भाग येईल. पण त्यांनी निवडणुका 15 दिवसात घ्यायचं नाही, निवडणूक प्रक्रिया 15 दिवसात पूर्ण करायची आहे, त्यानंतर नोटिफिकेशन काढायचं आहे. ते जवळजवळ 1 महिन्याचं निघतं, फॉर्म भरणे, मागे घेणे वगैरे वगैरे. तर इज इट पॉसिबल? आणि सुप्रीम कोर्टाने त्याला काही पर्याय ठेवलेला नाही आहे, त्यांनी डायरेक्ट दंडुकाच मारले की करा आणि मगच भेटा म्हणून सांगितलं.